झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत झालं आठवीमध्ये। मुंबईतल्या बाईक प्रेमींना सध्या बाईक्सचा थरार अनुभवायला मिळतोय। बाईकचे हे चित्तथरारक स्टंट मुंबईतलेच काही तरुण करतात। बाईकवर जबरदस्त नियंत्रण मिळवल्यानंच ते अशा प्रकारच्या अफलातीन करामती करू शकतात। पाहूयात बाईकचा हा थरार। बाईकवर चित्तथरारक करामती करणारी ही मुलं आहेत मुंबईतली। मुंबईतल्या विविध रस्त्यांवर ही अशा प्रकारचा स्टंट मुलं करतात। विशिष्ट प्रकारच्या बाईकचा वापर हे स्टंट्स करण्यासाठी केला जातोय। बाईकवरील स्टंटचे अनेक प्रकार आहेत। या स्टंटच्या प्रकाराला व्हिली म्हणतात। यात बाईकचा पुढचा टायर पूर्ण वर उचलला जातो आणि मागच्या एका टायरवर गाडी उभी राहते। हा बाईकचा स्टंटचा ऑन्डो प्रकार आहे। यात बाईकचा मागील चाक पूर्ण वर जाऊन गाडी पुढच्या चाकावर पूर्ण उभी राहते। बाईक जागेवर पूर्ण फिरणाऱ्या या स्टंटला बर्न आउट म्हणतात। थ्री सिक्स्टी हा स्टंटचा अतिशय महत्वाचा प्रकार। हा प्रकार धोकादायक सुद्धा समजला जातो। मुंबईतल्या काही बाईक प्रेमी मुलांनी एकत्र येऊन 9 PM नावाची टीम तयार केली आहे। त्यांची ही टीम असे चित्तथरारक स्टंट करते। आमची संस्था 2003 मध्ये टीम 9 PM संस्थेचं नाव आहे। 2003 मध्ये मी स्थापना केली। स्थापनेचा उद्देश हा होता स्ट्रीट रेसिंग। जे पण टू व्हीलर मध्ये आमचे असतात पोरं, जेवढे पण एक्साइटेड असतात या स्पोर्ट्स मध्ये, त्यांना इन्वॉल्व्ह करून हा जो स्पोर्ट आहे वरती आणण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो। जसं मी केले विली, एंडो, 360, बर्नआउट, विली सर्कल्स, असे थोडे मी जे परफॉर्म केले आहेत। बाईकवर त्यांनी मिळवलेलं नियंत्रण अफलातून आहे। योग्य बॅलन्समुळेच ही मुलं चित्तथरारक स्टंट करू शकतात। सततच्या सरावातून त्यांनी यात प्राविण्य मिळवलंय। बाईकप्रमाणे सायकलवरही काही मुलं स्टंट करतात। वन हॉर्न व्हिली या प्रकारात स्टंटमन एका हाताने सायकल चालवतो। सायकलीच्या स्टंटमध्ये सुद्धा ऑन्डो व्हिली असे प्रकार आहेत। BMX स्टंट्स में सिर्फ दो स्टंट्स आते हैं, फ्रीस्टाइल, फ्लैटलाइन। फ्रीस्टाइल में दोनों साइकिल के जो टायर्स रहते हैं, व्हील्स रहते हैं, वो हवे पे रहते हैं। और पोजिशन जो रहता है लड़कों का वो बेंड रहता है क्योंकि वो साइकिल पे कम्फर्ट रहने का। बाइक वरील स्टंट साठी परदेशात पोषक वातावरण आहे, मात्र राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत या तरुणांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रामध्ये जी मुलं आहेत, जे त्यांच्याकडे ही कला आहे, स्टंट्स करण्याची कला आहे, त्या कलेच्या जोरावर इतर राज्यांमध्ये, इतर देशांमध्ये सुद्धा महाराष्ट्राचं नाव पुढे नेऊ शकू ही आम्हाला असा गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळावा, प्रोत्साहन मिळावा, एक सपोर्ट मिळावा की बाबा हे त्यांनी स्वतःहून आम्हाला एक पुढाकार घेऊन आम्हाला एक जागा द्यावी, हे ते प्रॅक्टिसला आम्हाला वेळ द्यावा, एक टाइम द्यावा ठराविक। कोणत्याही सोयी सुविधांविना चित्तथरारक स्टंट ही मुलं करतायत, त्यासाठी त्यांचं कौतुक करायला हवं। मात्र या मुलांना शासनानं मदत केल्यास ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव नक्कीच उंचावू शकतील।
झी 24 तास एक पाऊल पुढे।